हरि ओम। वैशाली विरा सुधाकर येखे राजगुरु नगर। माझा अनुभव असा आहे, आत्ता आम्ही 13 तारखेला बापू नाना गेलो होतो, अधिकृत उपासना केंद्र आहे आमचं। आणि आम्ही जात असताना आम्हाला जुईनगरला जायचं होतं, पण जुईनगरचा रस्ता ओलून आम्ही पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर आम्ही ड्रायव्हरला म्हणलं आपण येताना जुईनगरला नक्की जायचं, तर ते म्हणले नाही बाबा, वरून आपण पुलावरनं येतो, खालून काय मला रस्ता माहीत नाही। मग म्हटलं ठीक आहे जाऊया आपण। मग आम्ही गेलो, तिथून निघालो, साई निवासला गेलो पहिल्यांदा, आणि तिथं खूप छान वाटलं दर्शन घेतलं। एवढ्या दिवसांनी गेलो होतो त्यामुळे खूप आनंद झाला। त्यात माझ्या मुलाचा 20 तारखेला वाढदिवस असतो, आणि बापूंचा पण आपल्या वाढदिवस आणि वृद्ध पौर्णिमा 18 तारीख दोन असतो, त्यामुळे मी दोघांसाठी पण तिथं सुदीप लावला। आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपला भाऊ सतत आजारी असतो किंवा त्याच्यावर काही ना काहीतरी त्याच्या मागे विघ्न असतात, तर आपण बाधा निवारणचा धूप लावूया। पण ते काय झालं, उशीर झाला होता, सगळे गाडीत जाऊन बसले, त्यामुळे मी तो धूप नाही लावला, तिथं दीप नाही लावला। नंतर मी आम्ही तिथून गुरुक्षेत्रामध्ये आलो, व्यवस्थित सगळं आमचं दर्शन हे सगळं झालं। आणि असं झालं योगायोग की आम्ही बापूंना घ्यायला ज्या वेळेस हरिगुरुरामला आलो, तर ते सगळं पूर्ण केलं, आनंद घेतला तिथला। आणि नंतर असं वाटलं की आपलं सच्चिदानंद पादुकांचं आपलं बुकिंग करायचं राहिलेलं आहे, आपण ते करून येऊया। म्हणून आम्ही 2 वेळा चक्कर मारली, पण आम्हाला तिथं कोणी दिसलंच नाहीये। मग नंतर तिसऱ्यांदा गेलो, मग तिथं ते खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला दिसले नव्हते। मग आम्ही त्यावेळेस गेलो तिथं, त्यांना विचारलं अशा अशा आम्हाला पादुका घ्यायच्या, आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे, तर ते म्हणले तुम्हाला इथं काही त्या पादुका मिळणार नाही, तर तुम्हाला जुईनगरला जायला। मला एवढा आनंद झाला की आपला सुदीप लावायचा राहिला होता, म्हणून आपलं जुईनगरचं दर्शन सुद्धा राहिलं होतं, त्यामुळे मला खूप आनंद झाला होता की आपल्याला जुईनगरला जायला मिळणार। आणि नेमकं जुईनगरला राहणारे भक्त आमच्याकडचे इथले खरोशीचे, तर ते माझ्या बरोबर होते। ते म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला शॉर्टकटनी नेतो, मला सगळे रस्ते माहीत। मग आम्ही ड्रायव्हरला म्हणलं यांना घ्या आपल्या बरोबर, आपण जुईनगरला जाऊया। मग असं वाटलं, जुईनगरला गेलो आम्ही, तिथे गेल्यानंतर मी पहिला सुदीप घेतला वादानी वरकचा, आणि तो सुदीप लावला, नंतर दर्शन घेतलं। तिथून आम्ही दिवस इतका छान गेला आमचा, आम्ही संध्याकाळी घरी आलो, रविवारी संध्याकाळी आलो, सोमवारचा दिवस गेला। आणि मंगळवारी माझ्या भाच्याचा फोन आला, म्हणे मम्मी आत्या आपला माझ्या पप्पांना खूप आजारी आहेत आणि खूप पोट दुखत आहे, डॉक्टरांनी सांगितलं हार्निया आहे आणि हार्नियाचं ऑपरेशन तुम्हाला लागलीच करावं लागेल, इतकं जास्त आहे म्हणे। तर त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, खूप उपचार केले त्यांनी, पण त्याचं बीपी वाढत होतं, त्यामुळे गुरुवारचं ऑपरेशन सोमवारवर गेलं। सोमवारी ऑपरेशन केलं, असं ऑपरेशन झालं ते की ते जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या ऑपरेशनला वेळ पण खूप लागला। सोमवारी 3 वाजता ऑपरेशन पूर्ण झालं, 3 वाजता जे त्यांनी नेलं होतं ते त्यांनी मंगळवारी संध्याकाळीपर्यंत त्यांनी फक्त सांगितलं की ते ICU मध्ये आणि त्यांची तब्येत जास्त आहे म्हणून। नंतर मंगळवार गेला, बुधवारी फोन आला, तो मुलगा रडायला लागला की आत्या खूप पप्पांना त्रास होतोय आणि पोट खूप फुगायला लागले। म्हणलं आता काय करायचं, मग मला असं मला कळलं की ऍडमिट करायचं, तसं मी 3 वेळा हनुमान चालीसा राम रक्षा आणि 3 वेळा घोरकष्टधोरण असं मी उपासना करत होते। मग त्या म्हटलं अनुरुद्ध चालीसा पण तू म्हणाय सुरुवात कर, म्हणून मग ती पण चालू केली। आणि गुरुवार गेला आणि गुरुवारी संध्याकाळी त्यांनी परत फोन केला, तर दादांनी असं सांगितलं मेडिकल ट्रीटमेंट तर आहेच आहे आपली, पण तुम्ही त्याच्याबरोबर सतत जोपर्यंत ते दवाखान्यातून घरी येत नाही तोपर्यंत तुम्ही सतत हनुमान चालीसा म्हणत राहा, काही काळजी करू नका म्हणे। जसं मेडिकल पण उपचार करू शकतं तसं आपला मानसिक केअर होण्यासाठी आपण हनुमान चालीसा ही म्हटली पाहिजे, म्हणून आम्ही ग्रुपवर टाकलं की हनुमान चालीसा म्हणाय सांगितली सतत मग, आणि ती हनुमान चालीसा म्हटली। शुक्रवारी संध्याकाळी माझ्या भाच्याचा फोन आला, आत्या बापू कृपेनं पप्पा खूप बरे झालेत, आता बोलतात पण आणि सूज बी सगळी ओसरली, आणि जी डॉक्टरांना अपेक्षा होती की तुमच्या पेशंटनी 100% दिलं पाहिजे, तर त्यांनी तेवढा प्रतिसाद दिला डॉक्टरांना, त्यामुळे डॉक्टर पण म्हटले तुमचा पेशंट ओके आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की बापूंनी माझ्याकडून सुदीप लावून घेतला, ते संकट येण्याच्या अगोदरच बापूंनी माझ्या भावाचं बाधा नष्ट होण्यासाठी माझ्याकडून सुदीप लावून घेतला, आणि ते पण संकट येण्याच्या अगोदर मला त्यांनी सुचवलं की तू असं असं जसा वाढदिवसाचा तू लावती तसा तुझ्या भावासाठी तू संकट येण्याच्या अगोदर तू सुदीप लाव, म्हणून मी ते सुदीप लावलं। मला ते ज्यावेळेस फोन आला की व्यवस्थित आहे तेव्हा मला खूप आनंद झाला, बापू शिवाय कुणीही एवढं करू शकत नाही आपल्यासाठी, हे मला सांगायचंय। आणि माझे असे खूप अनुभव आहेत।